नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहतात वत्सगुलमुल आहे. गत अनेक वर्षांची प्रवाशांची मागणी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते मुंबई ही द्विसाप्ताहिक अर्थात आठवड्यातून दोन वेळा धावणारी विशेष रेल्वेगाडी सुरू करून वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना नववर्षाच्या तोंडावर एक छानशी भेट दिली आहे. दरम्यान वाशिम जिल्ह्याच्या खासदार भावना गवळी यांनी या रेल्वे मार्गावर मुंबईसाठी गाडी सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत वारंवार पाठपुरावा केला. दरम्यान त्यांच्या प्रयत्नांना यश येत 26 जानेवारी रोजी सकाळी 1:15 या विशेष रेल्वेगाडीचे वाशिम रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता वाशिमकरांनी व स्थानिक शिवसैनिकांनी या गाडीचे वाशिम रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत केले. सध्या वाशिमहून रेल्वेद्वारे मुंबईला जाण्यासाठी अकोला जावे लागते, मात्र ही नवीन विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्याने वाशिम जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना आता सुखकर प्रवास करता येणार आहे. पात्रा वत्सगुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा. आणि कुठून आले आपण? कुठे चालले? काय सांगाल या गाडीबद्दल? गाडी खूप चांगली आहे. या प्रवा या रूट वरती गाडी नव्हती, त्या चालू केल्यामुळे खूप आवडली. जागा वगैरे भेटली तुम्हाला? आधी कशी जायची तुम्ही? औरंगाबाद मार्ग जायची. आता मग काय बरं टेमल काय फरक पडला इकडून? आता हे तुम्हाला मार्ग सुरू झाला नाही हे फरक वगैरे काय जास्त रूट म्हणजे पहिलीच फेरी असल्यामुळे जागा वगैरे तुम्हाला भेटली का? म्हणजे नांदेड वाया. तर आता तुम्हाला कसं वाटतं या गाडीबद्दल? ठीक आहे, जागा वगैरे तिकीट कन्फर्म वगैरे झाली व्यवस्थित? आज सन्माननीय खासदार भावनाताई गवळी यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नांनी वाशिम जिल्ह्याकरिता व्यापारी कास्तकार शेतकरी व सर्वसाधारण जनतेला जे अकोल्यावरनं 100 किलोमीटरवरनं तिकीट कन्फर्म नव्हतं होत, तर ते आज नांदेडवरनं वाशिमवरनंही मुंबईकरिता लोकमान्य टिळक जात आहे गाडी. आणि वाशिमवरनं आम्हाला चांगली सुविधा भेटते, आम्हाला कन्फर्मेशन पण होतं आहे इथं. आणि मुंबईसाठी आम्हाला एक सोयीस्कर गाडी सन्माननीय खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली आहे. आणि खासदार भावनाताई गवळी यांनी सतत पाठपुरावा केला आणि पूर्वी नॅरोगेजचे ब्रॉडगेज करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. आणि या वाशिम जिल्ह्याची निर्मिती सुद्धा माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकरावजी गवळी यांनी केली. आणि या जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी खासदार भावनाताई गवळी यांच्यावर आली आणि त्या सक्षमपणे या ठिकाणी पार पाडित आहेत. म्हणून आम्हा सर्व वाशिमवासियांना याचा रास्ता अभिमान आहे.